हॅलो ऑल, माझं नाव स्वप्नील. आपण सेशन आता सुरू करूयात. सेशन करण्या अगोदर सुरू करण्या अगोदर माझी स्वतःची ओळख करून देतो. माझं नाव स्वप्नील, मी मनुपात्राचा पश्चिम महाराष्ट्र विभागाची जी ब्रांच आहे ती मी सांभाळतो, आणि माझ्यासोबत जे कोहोस्ट आहेत माझे कलीग सुयोग पोटे, हे मनुपात्राची जी औरंगाबाद किंवा मराठवाडा रिजन ब्रांच आहे ती सांभाळतात. आम्ही दोघं आज ह्या वेबिनारच्या माध्यमातून आपल्याला मनुपात्राबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहोत. हा वेबिनार आपण तीन पार्टमध्ये करतो आहोत. पहिला पार्ट, मनुपात्राबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे. मनुपात्र कसं काम करतं, सर्च इंजिन कंटेंट ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यात पाहणार आहोत. दुसरी गोष्ट, केस वॉच म्हणून एक अलर्ट प्रॉडक्ट आहे मनुपात्राचा, ज्याला केस ट्रॅकर आपण म्हणू शकतो, लिटिगेशन ट्रॅकर म्हणू शकतो, की त्याची थोडी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर एक क्यू अँड ए सेशन आपण ठेवूयात वेळ जमल्यास, की त्यामध्ये तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर त्याला मी आन्सर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. सुरुवात करूया. तर आता आपण आहोत मनुपात्राच्या लॉग इन पेजवर. त्यामध्ये मनुपात्र म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर मनुपात्र हा दुवा आहे, ज्याला आपण सांधा म्हणू शकतो किंवा अटॅचमेंट लिंक म्हणू शकतो इंग्लिशमध्ये. लीगल कायदेविषयक ज्ञान आणि तंत्रज्ञान याला एकत्र जोडणारा जो दुवा आहे त्याला आपण मनुपात्र म्हणू शकतो, ज्याला इंग्लिशमध्ये लीगल टेकही म्हणतो. लीगल आणि टेक्नॉलॉजी एकत्र आणलं म्हणून लीगल टेक, कायदेशीर ज्ञान आणि तंत्रज्ञान एकत्र आणलं. ह्या मनुपात्राने 22 वर्ष अगोदर एक प्रयत्न सुरू केलेला, की कायदेशीर घडामोडी अपडेट्स ते सगळं नॉलेज रिसर्च करण्यासाठीचं सगळं कंटेंट टेक्नॉलॉजी एका व्यासपीठावर आणायचं, आणि त्यातून जन्म झाला मनुपात्राचा. आणि जेव्हा तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी मी म्हणतोय तर ते यासाठी की आज त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्या लेटेस्ट कन्सेप्ट आहेत, जसं आर्टिफिशियल इंटेलिजंट किंवा मशीन लर्निंग, याचा वापर करून हा रिसर्च साठीचा खूप मोठा पॅरामीटर मनुपात्राने जो आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे तो ह्याचसाठी की ह्या सगळ्यातनं जो रिसर्च करणार आहात तुम्ही तो तुम्हाला सुटसुटीत ऑथेंटिक आणि कमी वेळेत मिळावा. तर तो कसा ते आपण बघूयात. हा एक ऑनलाईन डेटाबेस आहे, ज्याला आपण वेब बेस्डही म्हणतो. तुमच्या हातात कुठलाही डिव्हाइस ज्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे त्याचा वापर करून तुमच्या ब्राउझरवर तुम्हाला फक्त हा डोमेन टाकायचा आहे. तुमच्यासमोर अशी लॉग इन पेज येईल, त्यावर जे क्रेडेन्शियल्स आहेत आय डी पासवर्ड जो आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, तुम्हाला तो यामध्ये टाकायचा आहे. जिथे जागा आहे दिलेली साइन इन म्हणायचंय की आपण आलो मनुपात्राच्या होम पेजवर. हा जो होम पेज आहे हा दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. डाव्या बाजूला आपण जो बघतो आहोत त्याला आपण टीओसी टेबल ऑफ कंटेंट किंवा इंडेक्स म्हणू शकतो, अनुक्रमणिका एका पुस्तकाची. तशी आपण म्हणूया की मनुपात्राची अनुक्रमणिका आहे, आणि ही जी अनुक्रमणिका आहे ही चार भागात वाटली गेलेली आहे, विभागली गेलेली आहे. पहिला पार्ट आहे लिटिगेशन, फक्त जजमेंट, ज्याची सुरुवात होते सुप्रीम कोर्ट पासून. आणि लिटिगेशनसाठी जी ही एंटिटी आपण डेटाबेस मध्ये घेतलेली आहे तर ती ज्या वर्षी स्थापन झाली आणि ज्या वर्षी तिने पहिलं जजमेंट दिलं असेल त्या वर्षापासून, जसं 1950 साली सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली तर त्या वर्षी दिलेल्या जजमेंट पासून ते काल अखेरच्या शेवटच्या जजमेंट पर्यंत. काल अखेर मी यासाठी म्हणतोय की मनुपात्राची ही जी वेबसाईट आहे ही दर 24 तासांनी ऑटो अपडेट होते. तुम्हाला त्यासाठी डाउनलोड अपलोड करण्याची काहीच गरज नाही, तुम्हाला फक्त वापरायची, ती वापरायची. लेटेस्ट जजमेंट तुम्हाला ती देते दर 24 तासाने. तीच फॅशन जी आहे तशीच ती ऍप्लिकेबल होते हायकोर्ट्सला. जेवढे भारतात हायकोर्ट्स आहेत अलाहाबाद पासून उत्तराखंड पर्यंत, ह्या सर्व हायकोर्टचे जजमेंटही तुम्ही त्याच पद्धतीने बघू शकता. त्यात जर महाराष्ट्राने पाहायचं म्हटलं बॉम्बे हायकोर्ट जे 1860 साली स्थापन झालेलं, तर त्यावेळेपासून जजमेंट देण्याची सुरुवात त्यांनी केलेली, आतापर्यंतची सगळी जजमेंट तुम्ही मनुपात्रातून पाहू शकता. त्यामध्ये बाकी सगळी हायकोर्ट जी आहेत त्याची जजमेंट बघू शकतो. अजून विभाग यामध्ये आहे उत्तराखंडच्या खाली, तो आहे अदर कोर्ट्स. अदर कोर्ट मध्ये काय, आपली हायकोर्ट झाली सुप्रीम कोर्ट झालं तर अदर कोर्ट्स म्हणजे काय, तर अदर कोर्ट्स म्हणजे काय, ब्रिटिशकालीन जी 13 कोर्ट्स होती त्यांच्या
त्यांची न्यायदान प्रक्रिया चालायची माहिती आहे, त्याचा तो डेट आहे, तुम्ही ऍक्सेस करू शकता. त्यात ही जर आपण लिस्ट बघितली, सगळी नावं त्यात आहे, सिंह, सौराष्ट्र, रंगून, त्यात ब्रिटिश त्यांचं सुप्रीम कोर्ट म्हणून वापरलं जायचं, तर त्याचाही एक सुंदर केलेला आहे, तुम्ही मनपात्रात ऍक्सेस करू शकता. बघायचं म्हटलं तर जवळपास 1810 पासन 1949 पर्यंत तो त्याचा पिरियड होता, त्या जवळपास 140 वर्षाचा कॉन्टेंट आहे, तुम्ही बघू शकता. आता हे आपण बघितलं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, जुनी कोर्ट, त्यानंतर आता आपण बघूयात ट्रायब्युनल्स. एक नवीन जो विभाग उदयास येतो वेगाने, ट्रायब्युनल्स, एका पर्टिक्युलर टॉपिक साठी गव्हर्नमेंटने सेट केलेली पर्टिक्युलर कोर्ट, स्पेशल कोर्ट, याला आपण ट्रायब्युनल्स म्हणतो. तर त्या ट्रायब्युनल्स तुमच्या प्रॅक्टिसला त्यांची जी मदत होणार आहे, जो रिसर्च कंटेंट तुम्हाला लागणार आहे, तोही आम्ही तुम्हाला इथे दिलेला आहे. तुम्ही बघा जवळपास 36 ट्रायब्युनल्स आहेत की ज्याचा कंटेंट म्हणून पात्रातून तुम्ही ऍक्सेस करू शकता. लिस्ट जर बघितली तर लिस्ट सगळी नावं तुम्हाला इथेच दाखवते, फक्त ट्रायब्युनल्स नाही तर सीबीटी, डिसॅट, ट्रेडमार्क, त्यानंतर रेरा, सेंट्रल रेरा, स्टेट असेल, एनजीटी आहे, एनसीएलटी, एनसीएलटी आहे, कन्झ्युमर साठी नॅशनल, त्याचवेळेस स्टेट डिस्प्यूट रेजिस्टर कमिशन आहे, आयटीटी असेल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ट्रायब्युनल असेल, लेटेस्ट मध्ये इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया असेल, डीआरटी, डीआरटी असेल तुमच्या चेक फ्रॉड केसेस साठी, सीआरसी, कॅट, ऍपटेल, आणि अशी बरीच मोठी ती लिस्ट आहे. तर ही ट्रायब्युनल्स आहेत ज्याचा डेटाबेस मनपात्रातून आपण ऍक्सेस करू शकतो. त्यानंतर असेल इंटरनॅशनल डेटाबेस. जर कॉर्पोरेट डेटाबेस किंवा विदेशी डेटाबेस तुमची गरज असेल तर ती पण आम्ही ते भागवायचा प्रयत्न केलेला आहे, तो कॉन्टेंट तुम्ही ऍक्सेस करू शकता. हा झाला डेटाबेसचा पार्ट, म्हणजे हा अनुक्रमणिकेचा पहिला पार्ट. दुसरा असं बिझनेस पॉलिसी, कॉर्पोरेट लॉज, टॅक्सेशन. तर यामध्ये आम्ही काय केलं, वेगवेगळ्या टॉपिकवरच थिओरॉटिकल डेटाबेस आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅनरमध्ये इथे मांडलेला आहे, तो पण तुम्ही ह्या टॉपिकवरचा सगळा डेटा इथेच बघू शकता. त्यात सगळं म्हणजे त्या टॉपिकशी लागणारी प्रत्येक गोष्ट इथेही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर तेच असेल कॉर्पोरेट लॉज अँड टॅक्सेशनची जर तुमची नीड असेल, त्याचा अभ्यास, त्याचा डेटा तुमच्यासाठी गरजेचा असेल, जीएसटी, व्हॅट, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेशनचा डेटा तुम्ही पात्रात ना थिओरॉटिकल कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅनरमध्ये घेऊ शकता. नोटिफिकेशन सर्क्युलर्स असतील सेंट्रल स्टेट, ती तुम्ही ऍक्सेस करू शकता. बेअर ऍक्ट्स असतील सेंट्रल स्टेट, आणि ही जी कायदे आहेत, फक्त ऍक्ट नाही रुल्स रेग्युलेशन पण त्याचे तुम्हाला इथे मनपात्रामध्ये ऍक्सेस करायला मिळतात. एक छोटस एक्झाम्पल जर आपण बघितलं टेबल ऑफ कंटेंट वर, उजव्या बाजूला आपल्याला दिसत आहेत काही पर्याय दिसत आहेत, तुम्हाला कुठल्याही ऍक्टची फक्त अमेंडमेंट झालेली, त्यामध्ये जी अमेंडमेंट झाली असेल ती बघायची असतील, ती क्रोनॉलॉजिकल किंवा अल्फाबेटिकल फॅशनमध्ये तुम्ही पाहू शकता. रद्द झालेले कायदे, रिपील्ड ऍक्ट्स, तुम्ही पाहू शकता. आणि जे कायदे असतात अस्तित्वात आहेत, वापरले जात आहेत, ती या पद्धतीने तुम्ही बघू शकता. जी पद्धत मी नेहमी सजेस्ट करतो ती आहे अल्फाबेटिकल. अल्फाबेटिकल लिहायसाठी की इथे एक पूर्ण लिस्ट आहे जी कायदे आता अस्तित्वात आहेत आणि आपल्याला लागू आहेत, सगळी इथे आपण बघू शकतो आणि अल्फाबेटिकली त्यांना निवडूही शकतो. पण जर तुम्हाला पूर्ण लिस्ट बघायची असेल तर तुम्हाला ऑलवर क्लिक करायचं आहे. तर ही लिस्ट आहे आज अखेर अस्तित्वात असलेल्या सगळ्या सेंट्रल केंद्रीय कायद्यांची. ए पासून जवळपास आपण जर बघायचं म्हटलं तर झेड, सॉरी वाय पर्यंत, ते टोटल लिस्ट बघतात. प्रत्येक कायद्याच्या बाजूला काही आयकन्स तुम्हाला दिसतात, ते आयकन्स काय म्हणते बघत. आता तुम्ही कायद्यांची जी नाव आहेत त्याच्या बाजूलाही तुम्हाला काही ठिकाणी हा अधिकच चिन्ह दिसत. अधिकच चिन्ह काय सांगतं, जसं हा पहिला ऍक्ट आहे आधार ऍक्ट, तर ह्या आधार ऍक्टवर ज्या अमेंडमेंट झालेल्या आहेत त्याची लिस्ट इथे तुम्हाला बघायला मिळते. ती जर लिस्ट तुम्हाला बघायची असेल, ते अमेंडमेंट तुम्हाला चेक करायची असेल, क्लिक करायवर ते अमेंडमेंट तुम्ही इथून चेक करू शकता. त्यानंतर अजून आयकन्स जे आहेत, तसं बाजूला आयकन आहे की हा आयकन तुम्हाला सांगतो की ऍक्ट इंग्लिशमध्ये तर अवेलेबल आहेतच, पण आता आम्ही ज्या लोकल लँग्वेजेस आहेत हिंदी, मराठी, की त्या लँग्वेजमध्ये ही कायदे द्यायला सुरुवात केलेली. आपण बघूयात आधार ऍक्ट जो आहे कुठल्या भाषेत आपल्याला इथे उपलब्ध आहे.
तर तो आहे हिंदीमध्ये. त्यानंतर असेल ब्रीफ फॅक्ट. हा कायदा अस्तित्वात का आला, त्याचं स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह, त्याची तारीख ज्याला केला तो ॲसेंट झाला, त्याची ॲक्टिवनेस आज तो कसा ॲक्टिव्ह आहे, पूर्ण की अपूर्ण, त्याच्यात आज अखेर झालेले अमेंडमेंट्स आणि एखादी अमेंडमेंट पार्लमेंटमध्ये पेंडिंग आहे का बिलच्या माध्यमात, ती पण तुम्ही इथे पाहू शकता. दुसरं असेल रुल्स रेग्युलेशन. जसं मी तुम्हाला म्हटलं की मनुपात्रात कायद्यांसोबत रुल्स रेग्युलेशन पण अवेलेबल आहेत, ते पण तुम्ही इथून बघता. रुल्स आधार ऍक्टवरचे रेग्युलेशन आणि ऑर्डर्स हे सगळं आपण इथून बघू शकतो. त्यानंतर ज्या आधार ऍक्टच्या सेक्शन वाईज अनोटेशन बघायच्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला बघायचं असेल पूर्ण ऍक्ट नवीन विंडो मध्ये तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल ते तुम्ही इथून करू शकता. अजूनही काही बटन्स आहेत. आता एखादा ऍक्ट आपण ओपन करून बघूयात. मी इथे घेतोय टाकले सीपीसी सीआरपीसी सगळे आलेत आणि आता आपण बघा सीआरपीसीच्या समोर तुम्हाला की आयकन्स दिसतात. त्यात ही आयकन्स आपण बघितली तर एक पार्लमेंट साइन जो दाखवतो तो आयकन काय की पार्लमेंटमध्ये सीआरपीसीशी संबंधित एक बिल अमेंडमेंटच्या माध्यमातून इंट्रोड्यूस झालेला आहे, पण ते अजून त्याच लेवलला, अजून ते कायद्यात रूपांतरित नाही झालेलं. तर ते जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला तिथं कळेलच. पण आज उद्या या कायद्यात काय बदल होऊ शकतो ते आज तुम्हाला मनपत्र दाखवतोय. त्यानंतर हा आहे कम्पेरेटिव्ह चार्ट, तुलनात्मक चार्ट. तर हा चार्ट काय करतो बघूयात. खूप सुंदर चार्ट आहे, ह्याचं काम खूप सुंदर आहे. नवीन विंडो मध्ये मी तुम्हाला तो दाखवतो. तर हा चार्ट जो आहे त्याला कम्पेरेटिव्ह चार्ट म्हणतात किंवा तो तुलना करतो. तुलना कशाची करतोय तर थोड्या ठराविक वेळेनंतर कायद्यांमध्ये बदल होतात, काही कायद्यांमध्ये फक्त अमेंडमेंट येतात आणि काही वेळेस कायदे पूर्णच बदलले जातात. तर हा सीआरपीसी जो आहे तो पूर्ण बदलला गेला 1973 साली, पण त्या अगोदर तो अस्तित्वात होता. त्याच्या अगोदरचा जो भाग होता त्याच्या अगोदर जी याला आपण व्हर्जन म्हणू शकतो सीआरपीसी जो होतं ते 1898 साली बनवलं गेलं होतं. तर 1898 सालचं हे जे व्हर्जन आहे ते 1973 साली जो नवीन कायदा आला त्याने रिप्लेस केलं. तर त्याने बदललं, पण नक्की काय बदल झाला ते हा कम्पेरेटिव्ह चार्ट तुम्हाला इथे दाखवतो. जसं इंडिया 1898 साली हा कन्सेप्ट नव्हता. 1898 कायद्यामध्ये लोकल ज्युरिस्डिक्शन किंवा मेट्रोपोलिटन एरिया ह्या गोष्टी नव्हत्या. त्यानंतर अजून काय काय नव्हतं ते आपण बघत नाही. कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या त्या कायद्यामध्ये नव्हत्यात, ज्या नवीन कायद्यामध्ये आल्यात. वेळेनुसार जे बदल होतात ते बदल इथे तुम्हाला ते का होतात आणि ते का झाले पाहिजे आणि ते कसे झालेले आहेत हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतं. नक्की कायद्याचं जे जुनं स्वरूप होतं आणि नवीन जे स्वरूप आहे याच्यातले बदल तुम्हाला इथे बघायला मिळतात. पुन्हा जाऊयात आपल्या ऍक्ट विंडोवर. आपण ही सगळी आयकन्स इथे बघितले. आता आपण एक ऍक्ट ओपन करून बघूयात, तो आहे सीपीसी. तुम्ही बघतात की जसं तुमच्याकडे रेफरन्स बुक आहे त्या रेफरन्स बुक मध्ये ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही बघतात सीपीसी मनुपात्रात आम्ही ठेवलेला आहे. त्याच पद्धतीने तुम्ही याला ऍक्सेस करू शकता. आणि जेव्हा मी इथे स्क्रोल डाऊन किंवा स्क्रोल अप करतोय तर उजव्या बाजूला तुम्हाला काही आयकन्स दिसतात, जसं एक निळ्या कलरचं पेज आणि एक लाल रंगाचा डॉट. तर हे काय, तर हे निळ्या कलरचं पेज काय करतंय, तुम्हाला कुठलाही सेक्शन असेल त्याच्या जजमेंटवर त्याच्यावरची जजमेंट तो सेक्शन ओपन करून वाचण्या अगोदर दाखवतो. क्लिक केलं तुम्ही सिम्पल त्यावर की आता लगेच तुम्हाला तो दाखवतो ह्या पर्टिक्युलर हा जो सेक्शन आहे त्याच्यावरची जजमेंट. आणि त्यानंतर हा जो रेड डॉट आहे हा रेड डॉट काय करतो, तुम्हाला ह्या सेक्शनवरची जी कॉमेंट्री आहे ती दाखवतो. आता जसं आपण सीपी सेक्शन 9 वर मी क्लिक केलेलं त्याच्यावर जजमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळतात. मागे आलो तसंच तुम्ही जर सेक्शन 10 या पार्टवर क्लिक केलं त्याची कॉमेंट्री तुम्ही पाहू शकता. प्रिन्सिपल ऍक्ट जे आहेत ज्या ऍक्ट्सने आपली सगळी ही ज्युडिशियल सिस्टम बनवली त्याची कॉमेंट्री आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तर ती कॉमेंट्री पण तुम्ही इथून ऍक्सेस करू शकता. तर जर तुम्हाला ओपन करून बघायचं असेल सेक्शन तर नवीन विंडो मध्ये आपण तेही पाहूयात. ऍक्ट डायजेस्ट कॉमेंट्री सगळं आपण इथूनच पाहू शकतो. आपण सुरुवात करत ऍक्ट पासून. ऍक्ट हे त्याचं एक्सप्लेनेशन
त्याच्याचखाली तुम्ही बघतात आज अखेर त्याच्यात ज्या अमेंडमेंट आल्यात त्याचं एक्झाम्पल इथून तुम्हाला त्याच्यावरती जजमेंट बघायचे असतील तुम्ही बघाल की ते बाय डिफॉल्ट सुप्रीम कोर्टाला त्याने घेतलेलं आहे आणि इथूनच याच्यावर जजमेंट तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कोर्ट बदलायचं असेल इथूनच तुम्ही ते कोर्ट बदलू शकता. प्रत्येक पानावर जजमेंट आहे तुम्ही पुढेही जाऊ शकता इथून किंवा मागे येऊ शकता. आणि इथे दिसते तुम्हाला कॉमेंट्री, कॉमेंट्रीवर जेव्हा क्लिक केलं ती कॉमेंट्री पहिले डायरेक्ट येत नाही, सुरुवात झाली अनोटेशन पासून. अनोटेशन पण हायपर लिंक आहे, क्लिक करून तुम्ही अनोटेशन केसचा ऍक्सेस घेऊ शकता. आणि हा सिनॉप्सिस आणि त्याच एक्सप्लेनेशन आणि खाली ऑथरचं नाव जे आणि कॉमेंट्री म्हणून पत्रासाठी लिहिलेली आहे. या पद्धतीने तुम्ही सगळे ऍक्ट्स ऍक्सेस करू शकता मनपत्रातून. आता आपण पुन्हा जाऊयात आपल्या मनपत्राच्या विंडोवर. आपण ऍक्ट बघितले, आता आपण पुन्हा या अनुक्रमणी करूयात. जसं आपण सेंट्रल बघितलेत ऍक्ट, तसंच आपण इथे रुल्स रेग्युलेशन बघितलेत, त्याच पद्धतीने तुम्ही स्टेट ऍक्ट आणि रुल्स रेग्युलेशन पण इथून पाहू शकता. तर ही जी काही पार्ट आहे हा अनुक्रमीचा भाग आपण बाजूला ठेवत आणि आता आपण उलट सर्जनकडे. हा मी शेवटी तुम्हाला दाखवणारच बाजूला ठेवलेला भाग. तर हा जो डेटा आहे मनपत्राचा तो जर तुम्हाला वापरायचा तर त्यासाठी तुम्हाला तो शोधता कसा येऊ शकतो त्यासाठी आम्ही तुम्हाला इथे काही सर्च इंजिन दिलेली आहेत. सायटेशन सर्च, गुगल सर्च, मनू सर्च. आपण सुरुवात करूयात सायटेशन सर्चवर. आता ह्या सर्च इंजिनचं नाव सांगते सायटेशन. भारतात पब्लिश होणारे 300 जास्त जर्नल्स आहेत त्याची सायटेशन मनपत्रातून आपण ऍक्सेस करू शकतो. जी सगळी खूप जास्त मोठ्या प्रमाणात वापरली जातात, कुठलीही मोठं नाव घ्या ते जर्नल मनपत्रात आम्ही कव्हर केलेलं आहे. AIR असेल, ILR असेल, HCR असेल, HCC असेल, अजून कुठले जसं BLR असेल, MHLJ असेल महाराष्ट्रासाठी, घेऊन आता आपण बघत असं ऑल MR असेल. आपण एक उदाहरण घेऊयात घेतलं त्याचं नाव आलं त्यानंतर तुम्हाला जे टाकायचं ते आहे वर्ष, कुठल्या वर्षी ते एडिशन तुम्हाला बघायचे. त्यानंतर तुमच्याकडे व्हॉल्यूम नंबर, पेज नंबर काही असेल तुम्ही ते टाकू शकता. तुम्ही डायरेक्ट जर सर्चवर क्लिक केलं तर 2022 एडिशन मध्ये जेवढी जजमेंट आज अखेर पब्लिश केलेली ऑल MR ने ती सगळी लिस्ट येईल. किंवा तुमच्याकडे जर प्रिसाईज इन्फॉर्मेशन असेल जसं मला वाटलं माझ्याकडे पेज नंबर 7 आहे क्लिक केले याच्यावर तर इथे दोन जजमेंट आपल्या समोर आलेले आहेत. हे पार्टी नेम्स आहेत, हे ऑल MR चं सायटेशन. जसं पहिलं व्हॉल्यूम आणि दुसरा व्हॉल्यूम दोन्हीमध्ये 7 नंबरच्या पानावर दोन जजमेंट पब्लिश झालेले 2022 एडिशन मध्ये. आणि जजमेंट जर तुम्हाला ओपन करायचे तर त्यासाठी तुम्हाला मनपत्र सायटेशन क्लिक करावं लागेल. क्लिक केलं इथेच तुम्हाला जजमेंट बघायला मिळालं. तर या पद्धतीने आपण सायटेशन सर्च वापरू शकतो. इंडियन जर तुमची गरज इंटरनॅशनल सायटेशन असेल तेही तुम्ही बघू शकता. हा झाला सायटेशन सर्च इंटरनॅशनल पब्लिकेशनचे लिस्ट. दुसरा आहे लीगल सर्च. लीगल सर्च ते नावच सांगतं की याच्यामध्ये प्रिसाईज माहिती, महत्वाची जी गरजेची माहिती तुम्हाला टाकायची. याच्यात बऱ्याच पद्धती आहेत. सगळ्यात पहिली पद्धत जे तुमच्याकडे जर पार्टी नेम असतील, अपिलंट रिस्पॉन्डंट नेम असेल ते टाकून, जसं इथे माझ्याकडे ऑलरेडी लिस्ट आहे तसं वोडाफोन होल्डिंग्स आणि युनियन ऑफ इंडिया ह्या दोन पार्टीज आहेत माझ्या, त्यांच्यावरची जजमेंट मला बघायची. नेम पार्टींची नाव टाकली आणि सर्च म्हटलं. आता सर्च रिझल्टमध्ये आपल्याला ती सगळी जजमेंट दाखवेल ज्यामध्ये हा दोन्ही पार्टीज इन्वॉल्व्ह आहेत, एकमेकाच्या विरुद्ध आहेत. ती जजमेंट वोडाफोन होल्डिंग आणि युनियन ऑफ इंडिया. हा बघितलं आपण पहिला प्रकार लिगल सर्चचा. दुसरं जर तुमच्याकडे ज्याचं नाव असेल, त्यांच्याकडे नाव आहे थॉमस कबीर सरांचं, सर्च म्हटलो त्यांनी दिलेली बाकी जजमेंट लगेच मला ऍक्सेस करून पाहता येतील. तिसरे प्रकार असेल तुमच्याकडे टॉपिक असेल तो टॉपिक टाकून तुम्ही टाकू शकता. तुमच्याकडे सब्जेक्ट असेल सब्जेक्ट वाईज तुम्ही यामध्ये बघू शकता. तुमच्याकडे डिस्पोजिशन असेल डिस्पोजिशन वाईज तुम्ही याला बघू शकता. तुमच्याकडे तारीख असेल या तारखेला हा जजमेंट दिला गेलेला आहे. जसं मला वाटलं की एखादा जजमेंट आहे तुम्हाला बघायचं आहे की मे महिन्यात मी आलो, मी 2 मे तारीख घेतली आणि सर्च म्हटलो, तर 2 मे या तारखेच्या दिवशी ज्याही कोर्टने जजमेंट दिलं असेल, सॉरी एक मिस्टेक माझ्याकडनं झाली आपण ते बघत, तर परत इथे मी तारीख घेतो, परत मी इथे आलो तारीख घेतली आणि मी इथे म्हटलो सर्च. तर 2 तारखेला ज्याही कोर्टाने जजमेंट दिलं असेल किती जजमेंट, किती जजमेंट दिली 224 आणि ही सगळी लिस्ट आपल्याला इथे बघायला मिळतो.
आपण परत जर लिगल सर्चवर ही झाली तारीख म्हणजे तुमच्याकडे रेंज असतील तुम्ही रेंजही टाकू शकता जसं 1 मे ते 1 जून त्या पद्धतीने तुम्ही इथे आला बघू शकता. त्यानंतर असेल जजमेंट अंडर स्पेसिफिक सेक्शन ऑफ अन ऍक्ट म्हणजे सर्च करताना कुठलाही कायदेविषयक ज्ञान ज्या व्यक्तीला आहे ज्याला ते घ्यायचं आहे त्यांना सगळ्यात महत्वाची गरज असते ती म्हणजे एखाद्या कायद्यावर त्याचा एखादा उपप्रकार ज्याला आपण सगळ्या ऍक्टच्या सेक्शन नुसार आपल्याला जेव्हा शोधायचं तर तेव्हा काय करते तेव्हा हा जो पर्याय आहे लिगल सर्चचा तुम्हाला सगळ्यात जास्त मदत करतो. तुम्हाला फक्त ऍक्ट सिलेक्ट करायचा तो सेंट्रल असेल किंवा स्टेट. त्यानंतर त्याचं नाव तुम्हाला इथे घ्यायचंय जसं मी घेतलं सीपीसी खाली त्याचं पूर्ण नाव आलं. त्यानंतर जी पण टर्मिनॉलॉजी आहे म्हणजे आर्टिकल ऑर्डर रूल्स शेड्यूल सेक्शन जो तुम्हाला हवा आहे त्याचा नंबर इथे टाका आणि तुम्हाला सर्च. आता सीपीसी सेक्शन 10 वर आज अखेर जेवढी जजमेंट आलेली आहे ती सगळी आपल्याला इथे बघायला मिळतील. रिझल्ट मध्ये ती सगळी जजमेंट सर्च इंजिन आपल्याला दाखवेल. याचा फायदा आहे की मला कुठलाही ऍक्ट असेल त्याची कुठल्याही सेक्शनवर किंवा कुठलीही दुसरी टर्मिनॉलॉजी आहे त्यावरची जजमेंट जेव्हा आम्हाला बघायची त्यावेळेस मी ती बघू शकतो त्या पद्धतीने. पुन्हा एकदा करून बघूया. पुन्हा लिगल सर्चवर आलो या सेंट्रल वर मला सेंट्रल ऍक्ट बघायचं त्याचे क्रेडेन्शियल्स मी ते टाकले. त्याची कुठलीही टर्मिनॉलॉजी मला जी वाटली ती मी घेतली आणि मी म्हटलो सर्च. आता इथे ही जी आपली क्वेरी आपण इथे टाकली त्यानंतर हे रिझल्ट आपल्याला मिळाले. हा झाला जेव्हा तुमच्याकडे एकच कायद्यानुसार तुम्हाला सर्च करायचं. आजकाल होतं काय की तुमची जी रिसर्च करण्याची गरज आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऍड व्हायला लागल्यात. त्याच म्हणजे तुम्हाला वेगवेगळे दोन कायदे एकत्र करून शोधावं लागतं कारण आज काही टॉपिक्स जे आहेत ती दिवसेंदिवस खूप क्लिष्ट कॉम्प्लिकेटेड होत चाललेले आहेत. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला तुम्हाला ऍक्ट दोन ऍक्ट टाकायचे तुम्हाला पुन्हा इथे सीपीसी हवाय मला पुन्हा सेक्शन 10 हवाय त्यानंतर मला पुन्हा सेंट्रल ऍक्ट आणि इथे ऍक्ट मी घेतो लिमिटेशन ऍक्ट हवाय. सेक्शन मी घेतला याचा प्लस पॉइंट काय की सपोज तुम्ही सीपी सेक्शन 10 वर गेला असतात मग तुम्ही परत रिलिव्हिजन ऍक्ट घेतला असता ती सगळं करणार जे तुम्हाला तो इथेच मिळालं. आता आपण पुन्हा लिगल सर्च वर पुन्हा आपण इथे सिलेक्ट करू पुन्हा आपण तेच वर सेक्शन यामध्ये आपण वेगळा ऍक्ट टाकून बघू. मी इथे आपण डिलिमिटेशन घेतला लिमिटेशन घेतलं मी सेक्शन 5 याच्यावरची क्वेरी आपल्याकडे नाहीये म्हणजे प्लस पॉइंट काय होता असं की जेव्हा तुमच्याकडे क्वेरी नाहीये तेव्हा तुम्हाला इथे जजमेंट बघायला मिळत नाही. त्याचवेळेस जर तुम्ही वेगवेगळे दोन ऍक्ट टाकत बसत असतात तर सीसर्च मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्यामध्ये कॉम्प्लिकेटेड बघायला मिळाल्या असत. हा झाला एक पार्ट. त्यानंतर दुसरा असेल यामध्ये ऍक्ट सर्च. जेव्हा तुम्हाला एखाद्या ऍक्ट बद्दल माहिती हवी त्याची थिअरी तुम्हाला हवी असेल सेंट्रल स्ट्रिक्ट असेल त्याचे काही क्रेडेन्शियल्स तुम्ही फक्त टाका की ही विंडो तुमची झाली ऍक्टिवेट झालेली. झोपण्याचा पाठ घ्यायचा जी पण टर्मिनॉलॉजी तुम्हाला घ्यायची तिचा नंबर तुम्ही ओपन करायचं असेल विंडो मध्ये तो तुम्ही करू शकता. तर हा जरा लिगल सर्चचा अजून एक पार्ट. जेव्हा एखादं तुमच्याकडे नसतं तुम्हाला काय करायचं असतं फूड सिलेक्ट करायचं केस नंबर टाकायचा सक्सेस करू शकतो आणि
एक अनरिटन प्रोटोकॉल आहे की लोअर कोर्टचं जजमेंट हायर कोर्ट समोर तुम्ही साइट करू नये, पण त्यासाठी तुम्हाला माहिती असायला पाहिजे जजमेंट लोअर कोर्टचे हायर कोर्टचे. फॉर एक्झाम्पल डिव्हिजन बेंचचा एक जजमेंट हवाय, कोर्ट जसं मी घेतोय बॉम्बे हायकोर्ट सब्जेक्ट तुम्ही ते घेतलात बँकिंग आणि म्हटलं सबमिट. आता होईल काय की डिव्हिजन बेंच बँकिंग वर जजमेंट असेल बॉम्बे हायकोर्टाने दिलेलं, ती लिस्ट सगळी आपल्याला इथे बघायला मिळते रिझल्ट मध्ये. ही जजमेंट आहेत जी बॉम्बे हायकोर्टाने दिलेली आहेत ज्या डिव्हिजन बेंचने दिले आहेत बँकिंग सब्जेक्टवर. हा जरा लीगल सर्च बघितलं, सायटेशन सर्च आपण बघितलं, लीगल सर्च आता आपण बघूया मनू सर्च. मनू सर्च काय, हा एक फ्री टेक्स्ट सर्च इंजिन ज्याला आपण गुगलही म्हणू शकतो. जी क्वेरी तुमच्या मनात आहे ते तुम्ही इथून टाकू शकता आणि जजमेंट बघू शकता कुठल्याही प्रकारचा. त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत. काही वेळेस आपल्याकडे शब्द असतात ना जनरल शब्द आहेत की माझ्याकडे असं काही खास नाहीये की माझ्या ठीक मला फक्त बघायचं की त्याच्यावर जजमेंट आहे का. तर त्यावेळेस तुमच्याकडे कुठलीही क्वेरी नसेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला जनरल शब्द टाकून बघायचे. तसं मला बघायचंय की इथे लँड मॅटर्स मला जजमेंट बघायचंय, लँड असेल त्यानंतर त्यामध्ये फॅमिली सर्च. आता होईल काय की कौटुंबिक जे मालमत्तेवर वाद आहेत तर त्याच्याशी रिलेटेड जे पण जजमेंट असतील ते आपल्याला इथे बघायला मिळतात. बघा जवळपास 68,000 जास्त जजमेंट्स आहेत की जे फॅमिली लँड डिस्प्युट जनरल क्वेरीवर. तुम्ही इथे बघता की ते डिस्प्यूट फॅमिली लँड हे शब्द एकमेकापासून दूर आहेत किंवा वेगळ्या अंतरावर आहे आणि एका पद्धतीने नाही आहेत. पण मला वाटलं की जनरल क्वेरी आहे, तुम्हाला आता वाटलं की मला अजून याचा 68,000 जजमेंट्स मिळालेत पण मला याच्यामध्ये अजून क्वेरी ऍड करायची म्हणजे मला योग्य ते आणि गरजेचे रिझल्ट मिळतील, तर त्यासाठी इथे पर्याय आहे सर्च इन रिझल्ट. त्यामध्ये तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये काही मालकीचे जसं ओनरशिप डिफाईन म्हटलं 68,200 जे आहेत फॅमिली लँड डिस्प्युटवरचे त्यात मालकी हक्काचे जजमेंट जे असतील ते फक्त आता रिफाईन होतील, ते आहेत 18,437. म्हटलं हा अजूनही जास्त पण अकाउंट मोठा आहे, मला अजून माझ्याकडे पुढची क्वेरी आहे. पुन्हा सर्च इन रिझल्ट या ऑप्शनवर क्लिक केलं, हा जो ऑप्शन आहे हा तुम्ही तोपर्यंत वापरू शकता जोपर्यंत तुम्हाला हवी ती क्वेरी मिळत नाही. हा तो रिझल्ट तुम्हाला मिळत नाही. आता या पुढची क्वेरी मला टाकायचं की यामध्ये काही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झाली असेल तर इथे टाकलं रिफाईन. आता आपण बघत की आपण आता 5,000 रिझल्ट वर आलो. पहिल्यांदा आपण जी क्वेरी टाकली होती फॅमिली लँड डिस्प्युट, नंतर आपण तिच्यामध्ये अजून एक क्वेरी ऍड केली ओनरशिप, त्यानंतर आपण त्याच्यात अजून एक क्वेरी ऍड केली क्रिमिनल काही इश्यूज झाले असतील तर. तुम्हाला वाटलंच तुम्ही क्वेरी यामध्ये ऍड करू शकता. हा जो सर्च रिझल्ट हा जो पर्याय आहे हा तुम्ही अनलिमिटेड वापरू शकता जोपर्यंत तुम्हाला हवा तो रिझल्ट नाही मिळत. आणि यात तुम्ही बघताय की जी पहिली क्वेरी टाकली त्यानंतर ज्याही क्वेरी मी नंतर टाकलं त्याच्या पुढे तुम्हाला एक रेड कलरचा साईन दिसतो. तर हा साईन काय सांगतो की जर तुम्हाला कुठेही रिसर्च करताना लक्षात आलं की ही जी मी क्वेरी टाकलेली आहे ही तेवढी उपयोगाची नाही माझ्या जो रिसर्च टॉपिक आहे त्यासाठी तुम्हालाही नकोय, पण तरच तुम्हाला परत नवीन सर्च करावं लागेल, असं न करता तुम्हाला काय करायचं ही क्वेरी नको असेल तिला इथून उडवा. ह्या रेड जो क्रॉस आहे तो त्यासाठी तुम्ही उडवली. आता आपण आपल्या जी मागची क्वेरी तिथपर्यंत आलो आणि त्यावेळेस जो तुम्हाला रिझल्ट मिळाले त्या नंबर पर्यंत आलो. तुम्हाला वाटलं मला इथून एखादी नवीन क्वेरी टाकायची इथून तुम्ही टाकू शकता, तुम्हाला ही नसं नको असेल तुम्ही इला इथूनच हटवू शकता. तुम्हाला वाटलं ही नकोय मी इला पण हटवलं. तुम्हाला इथून नवीन एखादा असून पुढची क्वेरी टाकायची इथून टाकू शकता किंवा तुम्ही याच्यातही बघू शकता. तर याच्यामध्ये जेव्हा क्वेरी टाकली आहे तर तुम्ही बघतायत की इथे एवढा मोठा अकाउंट आहे तर हा सगळा नको आहे, पण यात तुम्हाला जर काही बदल करायचे असतात जसं तुम्ही इथे रिझल्ट सॉर्ट करू शकता जसं रिलेव्हन्सने सगळ्यात पहिले दाखवतो, पण तुम्हाला इथे वाटलं की मला याला सॉर्ट करायचं तुम्ही पार्टी नेम कोर्ट नेम अल्फाबेटिकली वाईस वर्सायला सॉर्ट करू शकता. ह्या क्वेरीशी
रिलेटेड सगळ्यात नवीन जजमेंट पाहू शकतात, सगळ्यात जुना जजमेंट पाहू शकतात, पार्टी अल्फाबेटिकली आणि व्हाईस वर्सा याला तुम्ही करू शकता, किंवा सायटेड मोस्ट. ह्या टोटल क्वेरी मध्ये सगळ्यात जास्त वापरलं गेलेलं जजमेंट कुठलं आहे, ज्याला बऱ्याच वेळेस आपण लँडमार्किंग म्हणतो, जे खूप वेळेस वापरलं जातो जजमेंट मध्ये, असं काहीतरी आहे की ते बहुतेक क्वेरीला लागू पडतं. तर ते जजमेंट कुठलं असेल, तर ते जवळपास एक जजमेंट आहे जे 7,500 केसेस जास्त वापरलं गेलेलं आहे. खालचा 4,900 केसेस पेक्षा जास्त ठिकाणी वापरलं गेलं आहे, त्याच्या खालचा 3,591 पेक्षा जास्त वापरलं गेलेलं आहे. त्याबद्दल तुम्ही याला चेंज करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे फिल्टर ऑप्शन्स पण आहेत, तर तुम्हाला लावायचे असतील तुम्ही इथे कोर्ट वाईज फिल्टर लावू शकता, कुठल्या कोर्टने किती जजमेंट दिले त्या पद्धतीने. खाली असेल कोर्ट मधून तर तुम्ही अल्फा कीवर्ड फिल्टर लावू शकता, त्यानंतर असेल तुम्ही याला सब्जेक्ट वाईज फिल्टर करू शकता, त्यानंतर असेल तुम्ही याला जजच्या नावानुसारही फिल्टर करू शकता, त्यानंतर पिरियड असेल पिरियडनुसार तुम्ही हा रिझल्ट सगळा जो आहे रिझल्ट मधला काउंट तो फिल्टर करू शकता. इंडस्ट्री मिनिस्ट्री डिपार्टमेंट जजमेंट ह्या वेगवेगळ्या फिल्टर्सने तुम्ही हवा तो कंटेंट इथे चेंज करून पाहू शकता. ही आपण बघितली पहिली क्वेरी. जेव्हा तुमच्याकडे जो जे जनरल काहीतरी क्वेरी तुम्ही टाकल्याने तुम्हाला रिझल्ट मिळेल, जेव्हा तुमच्याकडे असं आपण म्हणू की एक पर्टिक्युलर क्वेरी आहे की तुम्हाला ती तशीच हवी, असं असेल इथे आर्बिट्रेटर क्वेरी, तर तुम्ही बघायला मी दोन्ही बाजूने डबल इनवर्टेड कॉमा टाकलाय. तो कॉमा ह्यासाठी की याला मी एक फ्रेज मध्ये कन्वर्ट केलं. जसं आपण पहिली क्वेरी टाकली फॅमिली लँड डिस्प्युट, त्यावेळेस फॅमिली वर्ड्स लँड डिस्प्युट याच्यामध्ये अंतर होतं, किंवा ती एकमेकाच्या जवळ नव्हती, किंवा त्यांची जी सिक्वेन्स आहे ती तशी नव्हती, एकमेका जशी आपण टाकली तशी नव्हती. पण जेव्हा आपण इथे याला फ्रेज करतो, तर आता हा काय करेल, इथे सर्चवर जेव्हा मी क्लिक केलं, तर सर्च इंजिन आता आपल्याला तीच जजमेंट दाखवेल जी अपॉइंटमेंट ऑफ आर्बिट्रेटर ह्या क्वेरीवर आहेत. जी अपॉइंटमेंट वाली असेल ती नाही दाखवणार, जी फक्त आर्बिट्रेटर ती नाही दाखवणार, अपॉइंटमेंट ऑफ आर्बिट्रेटर वालीच फक्त आपल्याला दाखवेल. फक्त बोल्ड लेटर मध्ये आपल्याला क्वेरी इथे बघायला मिळते, जी रिझल्ट मध्ये आपल्याला दिसते. हा फायदा आहे जेव्हा तुम्ही ती क्वेरी फ्रेज करतात. आपण जनरल क्वेरी बघितली, आपण फ्रेज क्वेरी बघितली, त्यानंतर अजून आपण म्हणून सर्च मध्ये काय करू शकतो. बऱ्याच वेळेला असं होतं आपण जेव्हा आपल्याकडे एखादं रिजिड वर्ड असतं ज्याचं स्पेलिंग तुम्हाला माहित नाही, तर इथे एक वर्ड जो वर्ड मला हवा आहे तो कोरोबरेशन किंवा कोरोबना आहे, पण मला पुढचं स्पेलिंग माहित नाही, तर मी काय करेल याला स्टार ज्याला वाईल्ड कार्ड आपण म्हणतो टाकेल आणि इथे मी सर्च म्हणेन. आता होईल काय, हे कोरो कोरोबरेटिव्ह आहे कोरोबन आहे, आणि त्याच्या खाली बघाल तसं कोरोबर असेल, व्हाईट असेल, कोरोबेरीज असेल, कोरोबरेटिव्ह असेल, तर ही सगळी वर्ड्स आहेत जी ह्या सीओआरओबीच्या पुढे बनतात. तर याचा फायदा तुम्हाला कधी तुमच्याकडे एखादा जड शब्द असेल याचं स्पेलिंग बद्दल तुम्ही शुअर नाही आहात, का ज्याची स्पेलिंग लॅटिन वर्ड असेल, त्यावेळेस तुम्ही ऑप्शन सगळ्यात जास्त वापरू शकता. तर इथे आपण बघितलं लीगल आपण पुन्हा आपल्या स्क्रीनवर येऊ. तर जजमेंट ओपन करून बघूया, जजमेंट मध्ये एक्झॅक्टली जजमेंट पत्रात कसं दिसतं ते तुमच्या लक्षात येईल, आणि त्याच वेळेस त्याच्यावरची फीचर्स मला तुम्हाला काही दाखवता येतील. तर एक प्रसिद्ध जजमेंट घेतलेला आहे मी एका वेगळ्या विषयावर, सर तो विषय तुमच्या लक्षात येईल.
तर आपल्या ह्या रिझल्ट स्क्रीनवर तुम्हाला इथे तीन जजमेंट दिसत आहेत. प्रत्येक जजमेंटच्या बाजूला तुम्ही बघता की काही वेगळे आयकन्स आहेत, जसं एक ग्रीन कलरचा डॉट आहे, रेड विंडो आहे, प्लस साइन आहे, आणि हा जो एक नंबरचा जजमेंट आहे त्याच्यावर तुम्हाला दिसतंय की इथे रेड फ्लॅग आहे. तर रेड फ्लॅग तुम्हाला काय सांगतो की सोर्ड हा एक खूप सुंदर आयकन आहे, जो जेवढी मनपात्र युजर्स आहेत त्यांच्याकडून खूप जास्त अप्रिशिएट केला जातो. की मला जजमेंट ओपन करण्या अगोदरच कळतं की ते ओव्हरूल्ड आहे. आता ओव्हरूल्ड आहे मला कळालं, पण कुठल्या जजमेंटने ओव्हरूल्ड केलं हे बघायचं असेल तर त्या फ्लॅगवर जर मी क्लिक केलं तर तो मला नवीन विंडो मध्ये तेही दाखवतो की कुठल्या जजमेंटने हे जजमेंट ओव्हरूल्ड केलेलं आहे. त्यानंतर इथे बघायला जेव्हा मी जजमेंट कर्सर नेतो, एक निळ्या रंगाचा एरो इथे मला ऍक्टिवेट झालेला दिसतोय. हा ब्ल्यू एरो म्हणजे काय, एक जजमेंट जे आहे एक एक पेज सही असेल आणि 100 पेजेस सही असेल, त्या जजमेंट मध्ये नक्की काय हे जर मला जजमेंट ओपन करण्या अगोदर कळालं तर हा ब्ल्यू एरो तुम्हाला ते दाखवतो जजमेंटची एक सिंगल पेज समरी. केस नोट, हेड नोट, डिस्पोजिशन, पार्टी नेम, रेफरन्सेस सगळं इथे तुम्हाला बघायला मिळालं. तुम्हाला म्हटलं इथे तुम्हाला तेच बघायला मिळालं. त्यानंतर दुसरा आयकन जो आहे तो आहे हा ऑथॉरिटी चेक ज्याला म्हणतो. तो ऑथॉरिटी चेक काय करतो आपण ते नवीन विंडो मध्ये बघूया. ऑथॉरिटी चेक त्या जजमेंटची ऑथॉरिटी तुम्हाला दाखवतो. जजमेंट जेव्हा कोर्टात आपण साइट करतो त्याला या पद्धतीने ट्रीटमेंट मिळते, डिसेंट होतं, रेकॉर्ड ऑन होतं किंवा मेन्शन डिस्कस डिसमिस अफर्म होतं. तर ऑथॉरिटी चेक तुम्हाला दाखवतो जजमेंट साइट झालं. जसं रेड कलरचे डॉट्स आहेत ते सांगतात त्याचे साइट झालं, डिसेंट झालं. हे डार्क ब्लॅक किंवा ग्रीन कलरचे डॉट्स जे आहेत ते तुम्हाला सांगतात की जजमेंट साइट झालं, रिलेट ऑन होऊन तुमच्या फेअर मध्ये जजमेंट दिलं गेलं. याचा फायदा काय, जर हे जजमेंट तुमच्यासाठी गरजेचं असेल तर इथे साइटिंग रेफरन्सला तुम्ही फिल्टर वापरू शकता. रिलेट ऑन, तर रिलेट ऑन वाली जी जजमेंट आहे ती पण तुमच्यासाठी इफेक्टिव्ह बनवू शकता. आणि त्याच खाली ह्या जजमेंटची सायटेशन समरी. आज अखेर 324 साइट झाले सुप्रीम कोर्ट आणि 40 हायकोर्ट 284 लास्ट साइट झाले मागच्या महिन्यात 4 तारखेला सुप्रीम कोर्टाने. आणि त्याच्याच खाली तुम्हाला त्याची जी शेवटची 20 साइटिंग केसेस आहेत, जसा 2022 मध्ये साइट झाला, 21 मध्ये साइट झालाय, 20 मध्ये साइट झालाय, तर 19 म्हणजे जो जजमेंट रेग्युलर होतो त्याच्यावर तुम्ही थोडा रिलॅक्स जास्त करू शकता. हा साइटिंग रेफर ऑथॉरिटी चेक तुम्हाला मदत करतो. त्यानंतर अजून काय होऊ शकतं, अजून फीचर कुठली आहे, हा तुम्हाला दिसतंय रेड विंडो. जजमेंट दोन पद्धतीने ओपन होतं, तुम्ही या लिंकवर क्लिक करून ओपन करू शकता किंवा ह्या विंडोवर. आम्ही नेहमी सजेस्ट करतो की तुम्ही या विंडोवर क्लिक करा. कारण काय होतं की जेव्हा तुम्ही विंडोवर क्लिक करता तर तुम्ही बघाल की तुम्हाला डिरेक्टली नवीन विंडो मध्ये जजमेंट बघायला मिळतं. त्याच वेळेस रिझल्ट विंडो तुमची तिथेच आहे. तुम्ही जर लिंकवर क्लिक केलं तर आयदर तुम्ही जजमेंट पाहू शकता किंवा रिझल्ट विंडो. पण जेव्हा नवीन विंडो तुम्ही जजमेंट ओपन केलं तर तुम्ही दोन्ही सायमल्टेनियसली बघू शकता आणि एकाच वेळेस तुम्ही जास्ती जजमेंट ओपन करून ठेवू शकता. जजमेंट सर वेगवेगळी इथे एक फीचर्स आहेत ती आपण बघूयात. सगळ्यात पहिला फीचर हे मनुपात्राचं सायटेशन आहे. जजमेंट मध्ये जिथे तुम्ही बघताय रेड कलर अंडरलाईन मध्ये कुठली गोष्ट आहे त्याला आपण हायपरलिंक म्हणतो. तिचा वापर करून तुम्ही एक स्टेप पुढचा ऍक्सेस घेऊ शकता. जसं मी मनुपात्रा सायटेशनवर क्लिक केलं, मी दुसऱ्या ऑफलाईन जर्नलचा इक्विवेलेंट सायटेशन जे आहेत ती चेक करू शकतो. जर मी जजेसच्या नावावर क्लिक केलं तर त्यांनी दिलेली बाकी जजमेंट्स मी चेक करू शकतो. कॅशवर्ड्स मेन्शनिंग मी इथेच पाहू शकतो. त्यानंतर दुसरी फीचर्स काय, तुम्ही बघतायत की जजमेंट आहे. जर तुम्हाला याची प्रिंट काढायची असेल पीडीएफ मध्ये तर नवीन विंडो मध्ये तुम्ही ती पीडीएफ प्रिंट इथे बघू शकता. तर इथे आपण बघतोय की जर मी सबमिट म्हटलं तर आता इथे आपल्याला त्याची पीडीएफ प्रिंट बघायला मिळेल. ह्या पद्धतीने जजमेंट म्हणून पत्रात आपल्याला बघायला मिळतं. इथे पार्टीने म्हणजे तुमचं नाव येईल, म्हणून पत्राचं नाव आणि कुठल्या तारखेला तुम्ही किती वेळचं जजमेंट तुम्ही प्रिंट काढतात या पद्धतीने मला डाउनलोड करू शकता का प्रिंट इथे देऊ शकता. त्यानंतर असेल तुम्हाला जर याला कोणाला मेल करायचं असेल त्याला मेलही करू शकता. त्याची वर्ड प्रिंट इथे पाहू शकता. इव्हन तुम्हाला हे सेव्ह करायचं असेल तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. मनुपात्राच्या फोल्डरमध्ये क्रिएट करून तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर ह्या जजमेंट आपण कॉमेंट्रीज पाहिल्यात. या जजमेंटमध्ये कॉमेंट्रीज एखादा पार्ट जो वापरला गेलाय तो जर रेफर झाला असेल तोही तुम्ही इथून ऍक्सेस घेऊ शकता. असा झाला आर्टिकल 136 कॉन्स्टिट्यूशनचा, तोही तुम्ही इथे पाहू शकता. तर आपण हा ग्रीन डॉट बघितला तर आता हा
तीन कलरचा जो आयकन आहे त्याला सायटेडिन पॅरा म्हटलं जातो, तो ह्या ग्रीन डॉटच्या पुढचा आहे. म्हणजे तो काय करतो, ग्रीन डॉट मध्ये आपल्याला ट्रीटमेंट कळाली केसची काय होते ती. इथे आपल्याला त्या पार्टीनेम्स पाहायला मिळतात ज्यामध्ये जजमेंट साईड झालेला आहे, आणि साईड झाल्यावर कुठल्या पॅराच साईड झालाय तो पॅरा पण आपल्याला इथे बघायला मिळतो. आता हा पॅरा असून जर तुम्हाला वाटलं मला केस ओपन करायची, क्लिक करून तुम्ही इथूनच मुलबादल साईटने क्लिक करून त्या केसचा ऍक्सेस घेऊ शकता. त्यानंतर इथे आहे प्रिंट रिप्लिका. आता आपण इथे बघितली मनुपात्राची प्रिंट, पण तुम्हाला या जजमेंटची कोर्टाने दिलेली जर प्रिंट बघायची असेल तर त्याची सोय आम्ही इथे तुम्हाला करून दिलेली, ज्याला आपण ट्रू प्रिंट म्हणतो. बरेच पब्लिशर्स म्हणतात की आमची जर्नल जजमेंट ही ट्रू प्रिंट आहे, ती चुकीच आहे. ट्रू प्रिंट आहे ती फक्त कोर्टाची असते. अशी कोर्टाची ट्रू प्रिंट आहे जी कोर्टाच्या वेबसाईटवर आम्ही डाउनलोड केली, तुम्ही इथूनही ती वाचू शकता. तुम्हाला हवं असेल तुम्ही याची प्रिंट इथूनच घेऊ शकता. अजून जजमेंटवर आपण काय काय करू शकतो ते बघत फीचर्स बघितले. आता आपण जजमेंट स्क्रोल डाउन करू, ऍक्ट रूल्स, केसेस रेफर्ड, केसेस हायपरलिंक टाइप क्लिक करून त्याचा ऍक्सेस घेऊ शकतात. ओव्हरऑल बाय जे केस कुठल्या केसने ओव्हरऑल केले तुम्हाला ते बघायला मिळालं. त्यानंतर केस नोट जजमेंट, इथे ऍक्ट वापरले गेले क्लिक करून त्या ऍक्टचा ऍक्सेस तुम्ही इथे घेऊ शकता. आणि हे जे फीचर्स आहेत ही प्रत्येक जजमेंटला सिमिलर फॅशन मध्ये अप्लाय केलेली आहेत, कॉपीड बाय कॉपीराइट बाय मनुपात्रा. तर हे झालं जजमेंट पार्ट. शेवटी था मनुपात्रा. मनुपात्रा त्यात गरजेच्या काही गोष्टी आपण इथे बघितल्या. तर आता मनुपात्राचा पार्ट इथे आपण संपूयात. आता आपण उडत एक दुसरा प्रॉडक्ट, इथे तुम्हाला दिसतोय केस वॉच, युअर केस ट्रॅकर. तर हा एक प्रॉडक्ट जो मनुपात्राने रिसेंटली डेव्हलप केलेला आहे, जी सबस्क्रायबर्स आहेत मनुपात्राची, ओव्हर द इयर्स त्यांनी दिलेल्या खूप साऱ्या सजेशन्स मधनं काही प्रॉडक्ट्स आम्ही आज डेव्हलप करतोय. त्यामधला हा एक प्रॉडक्ट आहे, त्याचं नाव आहे केस वॉच. हा काय आहे, हा केस ट्रॅकर आहे, त्याचं नाव दाखवतो. केस ट्रॅक करतो, ट्रॅक करताना म्हणजे तो काय करतो, जसं तुमची डेली कॉस्ट दिस तुम्हाला इथेच दाखवतो. तुमची सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट असेल, डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, ट्रायबल कोर्ट असेल, माझी आज कसलीच नाही म्हणून मला इथे तो काहीच दाखवत नाही. हा केस ट्रॅक करतो. तर केस ट्रॅक करण्यासाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले इथे आपण काय करू शकतो, केस ऍड करू शकतो. केस ऍड करताना तुम्हाला काय करायचं, कोर्ट सिलेक्ट करायचं. तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्ट सिलेक्ट केलं, मग तुमच्याकडे सीएनआर नंबर असेल, तुम्ही डायरेक्ट सीएनआर नंबर इथे टाकू शकता, किंवा तुमच्याकडे मल्टिपल सीएनआर नंबर असेल तुम्ही फाईल बनवून इथे टाकू शकता. तर तुमच्याकडे जर केस नंबर असेल तर तुम्हाला काय करायचं, कुठल्या राज्यातली कुठल्या डिस्ट्रिक्टची कुठल्या राज्यातली केस आहे तुम्हाला ते इथे सिलेक्ट करायचं. मी घेतलं पुणे, तर मी इथे कोर्ट एस्टॅब्लिशमेंट सिलेक्ट करतो आहे द डिस्ट्रिक्ट कोर्ट. जेवढी कोर्ट आहेत पुण्यामध्ये त्या सगळ्यांची लिस्ट इथे आहे. मला घ्यायचा डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट. नंतर केस टाईप, कुठलीही केस असेल हे सगळे टाईप्स आहेत, प्रत्येक टाईप इथे कवर्ड आहे, तुम्ही इथे बघू शकता. जसं मला इथे मला वाटलं की मला घ्यायची आहे रिव्ह्यू ऍप्लिकेशन, तसा नंबर मी इथे घेईल 376, इयर मी इथे घेतोय 2018, फेच इमिजिएटली म्हटलं इथे ऍड. आता होईल काय की हा जो केस वॉचचा सर्च इंजिन आहे हा कोर्टाच्या सर्च इंजिनवरनं किंवा कोर्टाच्या वेबसाईटवरनं ही केस फेच करेल आणि फेच करून आपल्याला तो इथे थोड्या वेळ दाखवेल. म्हणजे तुम्हाला हा जो केस ट्रॅकर आहे हा ह्या पद्धतीने बनवला की तुम्हाला फक्त एकदाच यावर काम करायचं. केस आपण ऍड केली, तर मी माय केसेस वर आलो, जिथे आपण ऍड केली आपण तिथे बघूया. आता ही केस मी इथे ऍड केली, आता याची इन्फॉर्मेशन दाखवेल आणि याचा प्लस पॉईंट असून बघाल की एक केस मी इथे ऍड केली होती, पण ती केस कुठूनच त्याला अवेलेबल नाही होऊ शकली, त्याने तुम्हाला सांगितलं इथे ती अवेलेबल नाही. आणि ह्या केस आज अखेर ऍड केलेला आहे. आता आपण पहिली गोष्ट केली ऍड केस डॅशबोर्डवर येत म्हणून. त्यानंतर आता ऍड केस केली कोणाची केली, कॉन्टॅक्टची. तर इथे तुम्हाला कॉन्टॅक्टची एंट्री करता येते, ऍड टू कॉन्टॅक्ट म्हटलं. माझे कलीग आहेत सुयोग पोटे, मला त्याचं नाव इथे ऍड करायचं, इथे ऍड केलं, त्याचा ऍड्रेस इथे टाकला मी औरंगाबाद. मोबाईल नंबर म्हणून इथे नंबर काही टाकला, ऑफिस नेम, मेल आय डी इथे मी सगळं टाकून सबमिट. सॉरी मी घेतला नाही, नंबर टाकतो.
इथे मी ओके म्हटलं, तिथे ऍड झालं, ऍड केली, कॉन्टॅक्ट ऍड केला. आता आपण बघूया अलर्ट कसा याच्यात देऊ शकतो. माय केसेस वर आलो, स्टेट अलर्ट म्हणून ऑप्शन आहे, यावर क्लिक केलं, इथे डेट कोणाला एक तुम्ही तारीख टाकू शकता कुठल्या तारखेसाठी तुम्हाला अलर्ट हवा आहे, किंवा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मी सिलेक्ट करतोय की मला एक दिवस अगोदर हा अलर्ट गेला पाहिजे, कुठला अगोदर किंवा नंतर किंवा सेम डे. इथे तुम्हाला दिसतं मला बिफोर कोणासाठी, क्लायंट साठी, क्लायंट नेम काय, इथे क्लायंट नेम आला, त्याची इन्फॉर्मेशन खाली आली, गाडी सगळं इथे चालत आणि इथे सेम म्हटलं. तर ह्या पर्टिक्युलर क्लायंट आहे त्यांना एक अगोदर उद्या आपल्या किती एम आहे Sir, your voice is breaking. Swapnil, sir, your voice is breaking. तर आपण दोन गोष्टी ह्या केस ट्रॅकर मध्ये केल्यात. आपण पहिले केस ऍड केली, नंतर कॉन्टॅक्ट ऍड केला, आपल्याला अलर्ट सेट केला. नंतर ऍड केस मध्ये अजून एक गोष्ट बघूया, जेव्हा आपण डिस्ट्रिक्ट कोर्टची केस तर ऍड केली, म्हणजे आपल्याला जर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट मध्ये. हॅलो हॅलो सर, स्क्रीन इज नॉट विजिबल. जस्ट मिनिट, जस्ट मिनिट. नाउ इट्स विजिबल आय गेस. Yes, sir. तर आपण केस ऍड करताना बघितले की डिस्ट्रिक्ट कोर्टची केस आपण कशी ऍड करतो. आता आपण सिमिलर फॅशन बघूयात की हायकोर्टची केस आपण कशी ऍड करू शकतो. हायकोर्टवर आपण आलो, फक्त कोर्टचा नेम सिलेक्ट करायचं, मी सिलेक्ट केलं बॉम्बे. त्यानंतर इथे तुम्ही तसं बेंची सिलेक्ट करू शकता, मी सिलेक्ट केलं औरंगाबाद. साईड कुठली, सिव्हिल क्रिमिनल जी तुम्हाला योग्य वाटेल, स्टॅम्प जिसचा स्टॅम्प जी तुम्हाला वाटेल, नंतर केस टाईप, केस नंबर ऍड केला आपण, नंबर इथे फक्त आपण ऍड करूयात, केस टाईप तोपर्यंत इथे घेऊयात. केस टाईप मला घ्यायचं आहे रिट पिटिशन. जेव्हा मी रिट पिटिशन घेतलाय त्यावेळेस तसा नंबर फक्त इथे जेव्हा मी टाकतो, नंबर मी घेतला आहे इथे 2019. म्हटलं आणि ऍड केलं. आता ही केस ह्या पद्धतीने हायकोर्ट केस पण आपण इथे ऍड करू शकतो. मला फक्त तेच दाखवायचं होतं. इथे आपल्याला ती केस इथे थोड्याने जसं ही फेच होत ही पण इथे फेच होताना दिसेल. आपण बघितलंय की केस ऍड कशी करायची, कॉन्टॅक्ट ऍड कसा करायचा, नंतर अलर्ट कसा सेट करायचा. आता बऱ्याचदा आपल्या ऑफिसमध्ये मल्टिपल मेंबर्स आहेत, जसं तुमचे ज्युनियर्स असतील किंवा तुमचे पार्टनर्स असतील, तर एखादी केस जर तुम्ही किंवा तुम्ही पुण्याला येत असाल, औरंगाबादला काम करत असाल, तिथे तुमचे कोणी असोसिएट असेल, ऑफिस असेल, तर त्या लोकांना जर तुम्हाला की वर्क असाईन करायचं तर इथूनच तुम्ही ते असाईनही करू शकता. केस तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचे, टीम मेंबर, जसं माझा टीम मेंबर आहे पियुष, त्याला मी इथे असाईन केली, ही केस त्याला असाईन होईल, म्हणजे ह्या केसवर तो काम करेल, इथूनच तुम्हाला तो अपडेटही देऊ शकेल. त्यानंतर आपण बघूयात केस सर्च. तुम्ही केस सर्च करू शकतात पार्टी बाय, जर तुमच्याकडे पार्टी जसं मला बघायचं की ऑल करायचं तुम्हाला कुठल्या तरी डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, कुठली केस हवी, जसं मला हवं आहे की एक पार्टी मी फक्त मी टाकलो इथे,
डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये पाटील घेतलाय मी इथे जसं प्रशांत पाटील सर्च म्हणतो तर जेवढे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत भारतातले तिथे प्रशांत पाटील ह्या नावाने कुठली केस चालू असेल सगळी लिस्ट आपल्यासमोर इथे आली जळगाव धुळे जालना सातारा नाशिक सगळी केस दिसते तर तुम्ही इथे ऍड म्हटलं तर ही केस इथूनच तुमच्या केसेसमध्ये ऍड होणार हे ते जनरल नाव घेतलं तुमच्याकडे पर्टिक्युलर नाव असेल त्यानुसार तुम्ही केस ऍड करू शकता जेणेकरून तुम्हाला वेगळं केस ऍड करण्याची गरज नाही हा आपण बघितलं केस सर्चचा पार्ट नेक्स्ट असेल कॅलेंडर ज्या केसेस तुम्ही ऍड केल्यात पुढची कुठली तारीख असेल त्याच्यावरची तुम्हाला तारीख इथे दिसते कुठल्या केसची संदर्भात तारीख आहे त्यावर क्लिक केलं नेक्स्ट हिअरिंग डिटेल केसचं नाव पार्टी नेम कुठे काय आहे हे सगळं तुम्हाला बघ इथून पण तुम्ही अलर्ट पाठवू शकता पीडीएफ डाउनलोड करू शकता मेल सेंड करू शकता आपण बघितलं कॅलेंडरचा पार्ट नेक्स्ट असेल कॉज लिस्ट ते पण तुम्ही इथून बघू शकता ज्या केसेस तुम्ही आर्चिव्ह केल्यात त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकता आणि हा एक ऑप्शन आहे मनुपात्र तर ऑप्शन काय करतो इथे तुम्ही एखादी तुमची क्वेरी ऍड करू शकता जसं इथे दिलं की ऍडिंग सर्च क्वेरी युजर्स विल गेट अन अलर्ट ऑन द रजिस्टर मेल म्हणजे इथे किती क्वेरी ऍड केली याच्यावर जर काही नवीन केस किंवा नवीन इन्फॉर्मेशन आली असेल तर ती तुम्हाला मेलवर मनुपात्र पाठवेल जेणेकरून तुम्हाला दरवेळेस ओपन करून बघायचं आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला लगेच मिळेल इथे तुम्ही तुमचा अलर्टही ऍड करू शकता त्यानंतर आपण इथे टीम मेंबर कसे क्रिएट करायचं तेही बघू शकतो ऍड टीम मेंबर म्हटलं मी त्याचे डिटेल्स ऍड करा इथून तुम्हाला तो ऍड होईल नेक्स्ट असेल टू डू लिस्ट तुमची टू डू लिस्ट जर तुम्ही बनवली असेल या आज अखेरची तुमच्या टू डू लिस्ट तुम्हाला आता बनवायची असेल तुम्ही इथे बनवू शकता असं म्हटलं मला आज बनवली एखादी लिस्ट मला बनवायची सबमिट म्हटलं लिस्ट पण लगेच तुम्हाला देते सोबत कम्प्लीट झाले काय आपण त्या आता घेऊ शकतो आयदर तुम्हाला क्वेरीज मनुपात्रावर असतील किंवा केस वॉचवर असतील आपण दोन्ही इथे डिस्कस करू शकतो सुयोग I have unmuted all the attendees. If you have any questions or queries, you may please ask. Attendees paiki konala query asel tar apan tya ithe discuss karu shakto. Sir, queries astal tar taka message kela tari chalel. Atta vicharu shakto nantar vicharu shakto. Swapnil sir, tumcha query lage solve karun deu shaktil. तुम्ही रेज हँड केला तरी चालेल तिथे ऑप्शन आहे बघा रेज हँड म्हणून सर्वांना अनम्यूट केलेलं आहे कोणी बोलू शकत जर क्वेरीज नसतील तर आपण पुढे चालूयात तर ह्या पद्धतीने दोन्ही प्रोडक्ट शेड्यूल आपण बघितलेले आहेत इव्हन जे एक्सपेक्टेड आहे ते फीडबॅक तुम्ही फीडबॅक ज्यांनी तुम्हाला आजच्या वेबिनार बद्दल सांगितलं त्यांच्या त्यांनाही तुम्ही फीडबॅक देऊ शकता आणि इथे आपण आता सेशन थांबूयात आपल्या सर्वांचे खूप जास्त आभार थँक्यू थँक्यू सर फॉर सच अन इन्फॉर्मेटिव्ह सेशन थँक्यू एव्हरीवन फॉर अटेंडिंग टुडेज वेबिनार If you have any queries or concern, you can always reach out to us at contact@manupatra. Thank you so much, sir. Thank you. So we'll be ending this webinar now. Thank you for your time. Thank you, ma'am.